पॉलिटिक्स इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी असं म्हटलं जातं, आणि याचाच प्रत्येकाला अकोला लोकसभा मतदारसंघाला, आणि याच अनसर्टेनिटीच्या गेममध्ये काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. आपल्यासोबत छोटा अभय पाटील, दादा पराभवाची नेमकं कारण काय आहे, काय तुम्हाला वाटतं? नाही, आता एकंदरीत माझं काही कुठं चुकलं का हे मला अभ्यास करावं लागेल. माझ्या नियोजनामध्ये म्हणा किंवा माझ्या लोकांशी संपर्कामध्ये काही चुकलं का हे मला अभ्यास करावा लागेल. टेक्निकमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, प्लॅनिंगमध्ये, डिसिप्लिनमध्ये कुठं काही चुकलं का ते स्वतः अभ्यास करावा लागेल. याचा काही दोष मी कोणाला देत नाही आहे. मी सेनापती होतो तर त्या निश्चित या युद्धाचं जे हे असेल ते मी स्वतः असेल. मी काही दुसरं कोणाला याचा दोष देत नाही आहे. त्याची कारणं निश्चित मी शोधून काढेल. कारण की येण्या काळा येत्या काळामध्ये पुन्हा विधानसभेची, जिल्हा परिषदेची इलेक्शन राहतील. तर त्याच्यासाठी जे कॅन्डिडेट्स आहेत ते तयार करायचे, त्या कॅन्डिडेट्सचं काम करायचं, तर त्याचं प्लॅनिंग कसं काय करता येईल याच्यासाठी निश्चित ही सगळं माहिती घ्यावं लागेल की कुठं काय चुकलेलं आहे. पावणे 3 लाखाचा लीड जो होता 2019 मध्ये, तुम्ही 40,000 बनता. या निवडणुकीतल्या काही सकारात्मक गोष्टी सुद्धा आहेत, त्या तुमच्या बाजूने आहेत. याचं जी शिदोरी आहे ती घेऊन पुढची वाटचाल कशी राहील तुमची? निश्चित आता एक गोष्ट जर पाहिली तर जी परिस्थिती अकोल्याच्या लोकसभेची आहे की इकडे BJP आहे, त्याच्यानंतर वंचित इथं आहे, आणि वंचित हे खूप मोठं फॅक्टर आहे जे बाकीच्या ठिकाणी देशामध्ये नाही, इथंच खूप मोठं. वंचित आज इथं असताना त्यांनी 2,74,000 मतं त्यांनी घेतलेली आहेत. तशी ती बेसिकली समजा आज ते नसते तर 2.5 लाखाच्या मतांनी काँग्रेसची सीट आरामशीर इथे निघून गेली आहे. पण इतक्याही कठीण परिस्थितीमध्ये 4,16,000 मतं घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. ती प्रस्थापितांच्या याच्यात की जे इथे जवळपास स्वातंत्र्यापासून इथं राज्य करतात, म्हणजे त्यांचे आजोबा पंजोबासुद्धा राजकारणात होते, आमदार होते, हे होते, वडील 5 टर्म त्यांनी पद भूषलेली आहे, आणि त्या प्रस्थापिताच्या विरोधात लढाई करणं स्टेटची गव्हर्नमेंट, सेंटरची गव्हर्नमेंट असताना मोदी, अमित शहा, बावनकुळे यांच्या विरोधात ही लढाई करून 4,16,000 मतदान घेणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. थोड्याशा हात यांनी विजय हातात हिसकून गेलेला आहे. जर तुम्ही तसं जर पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 3-4 हजाराचा फरक जरी मताचा आम्ही काढू शकलो असतो तर विजयश्री खिचून आणू शकलो असतो. आम्हाला काय 23-1 हजार मताचा जरी फरक पडला असता तर आम्ही निवडून आलो असतो. आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल सातत्यानं बोललं गेलं, तुमचे नेते नाना पटोलेंनी सातत्यानं त्यांच्या भूमिकेवर त्यांचा उपस्थिती दिली. अकोल्याचा जर विचार केला तर सातत्यानं तुमच्यावर वैयक्तिक हमले जे आहेत ते प्रकाश आंबेडकरांनी केले, भाजपपेक्षाही तुम्ही टार्गेट असल्याचं चर्चा जी आहे ती मतदारसंघामध्ये होती. आंबेडकरांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्यक्तिगत त्यांनी माझ्यावर खूपच टार्गेट केलं. माझ्या पहिलीची जी पार्श्वभूमी होती आताच्या काही फेसबुक व्हॉट्सअप याच्यावर हे होतं. मला वाटतं एक व्यक्ती जो देशभरात एक खूप मोठ्या समाजाला रिप्रेझेंट करतो, महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी म्हणजे संविधान बनलं, म्हणजे ज्या त्यांच्या आजोबाच्या आदेशाप्रमाणे हा देश आजही चालतो, त्यांनी राजकारणामध्ये इतकी कमी परिपक्वता दाखवायची ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. एक मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आज वयाच्या 75 वर आहे. मी त्यांच्या म्हणजे काय म्हणजे त्यांचा मुलगा वगैरे हे पाहिलं तर त्या याला आम्ही स्वतःच्या एज ग्रुपमध्ये हे होतो. मला वाटतं की इतके मोठे एका राजकारण्यांनी, महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी त्यांच्या म्हणजे कार्यकर्त्यांवर याच्यावर त्यांचा कंट्रोल असायला पाहिजे होता की बा कशा पद्धतीचं राजकारण खेळायला पाहिजे. पण निश्चित आज काँग्रेसने ज्या पद्धतीचं राजकारण इथं हे केलं, ज्या पद्धतीचं आम्ही पक्षाची हे प्रसाराने प्रचार केला, ही गोष्टी एक येणाऱ्या पिढीसाठी पायंडा असली पाहिजे. कुठेही आम्ही आमचा संयम घालवला नाही, कुठेही विचित्र घाण अशा कमेंट्स केलेल्या नाही आहेत. कारण की आमचं आमच्या कार्यकर्त्यांच्यावर नियंत्रण होतं, त्याच्या मीटिंग्स होत्या की सातत्याने कशा पद्धतीच्या पोस्ट टाकायच्या, काय टाकायच्या, कसं नेगेटिव्ह पोस्ट टाकायच्या नाही आहे. वैचारिक दृष्टी लढाई लढायची ती लढली, व्यक्तिगत लढाई नाही लढली आम्ही तिथे. आंबेडकरांचा जास्त रोग जो आहे तो तुमच्याकडे होता आणि भाजपला काहीशी मदत झाली त्यांच्या भूमिकेमुळे असं वाटतं? हे तर जग जाहीर आहे, सर्वश्रोत आहे, हे सांगायची गरजच नाही आहे. एक व्यक्ती इथं काँग्रेसच्या सीट पाडायला उभा राहतो, तोच व्यक्ती नागपूरमध्ये गडकरींना मदत करतो, ठीक आहे, म्हणजे गडकरींच्या विरोधात हे करतो, विकास ठाकरेंना हे करतो, तोच व्यक्ती तिकडे बारामतीमध्ये सुप्रियाताईंना सपोर्ट करतो, तोच व्यक्ती औरंगाबादमध्ये
इम्तियाज जलीलला पाडायच्या मागे लागतो. तर हे जे असं राजकारण आहे याचा संदेश निश्चित लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण की यावेळेस जर पाहिलं तर वाढीव मतदानात सुद्धा त्यांचं मताधिक्य वाढलं नाही, उलट 4-1 हजार मतांनी कमी झालेलं आहे. हा विचार त्यांनी करायला पाहिजे. फार मोठा विश्वास पराभवानंतरही लोकांनी तुमच्यावर टाकलेला आहे. 4,16,000 मतदान, 2 मतदारसंघात तुम्हाला आघाडी आहे. पुढच्या काळात अभय पाटील त्याच तडफेनं आणि त्याच ताकदीनं लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील असं लोकांनी अपेक्षा करायला हरकत नाही. नाही, मी 30 वर्षापासून मी कुठेही डगमगलेलो नाही आहे. मी नेहमी समाजामध्ये राहिलो, तळागाळातल्या लोकांमध्ये राहिलो आणि जाती पातीचे बंधनं, धर्माची बंधनं तोडून मी नेहमी राहिलेलो आहे. आज जर तुम्ही एक गोष्ट पाहिली तर प्रत्येक बूथवर मला मतदान आहे, प्रत्येक बूथवर. म्हणजे मग तो कोणत्याही जातीचं एरियाचं डॉमिनन्स असो तिथं तिथं आहेत, मला प्रत्येक याच्यात आहे. त्याउलट तुम्ही बऱ्याचशा बूथवर पण बीजेपीला 0 मतदान आहे. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी ध्रुवीकरणाचं राजकारण त्याच्यातनं दिसून येतं त्यांच्याबद्दल, माझ्याबद्दल नाही आहे. ठीक आहे, निश्चित आहे की तेवढ्या लोकांच्या मनापर्यंत पोचून शकलो, पण 4,16,000 लोकांच्या मनापर्यंत पोचणे आणि त्यांच्या हाताने पंजाचं बटन दाबून घेणे याला अकोला जिल्ह्यात तरी खूप मेहनत लागतो आणि खूप हे लागतं. 4,16,000 लोकांचा आपल्यावरचा विश्वास जो आहे त्याच तिजोरीवर पुढची वाटचाल आपली असेल आणि लोकांच्या सेवेत आपण कायम तत्पर असू असा विश्वास जो आहे तो डॉक्टर अभय पाटीलने व्यक्त केला आहे. उमेश अलोणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.